भाजपचे उमेदवार हेमंत ठाकूर आणि देवकीबाई कातकरी यांच्या प्रचारार्थ वरचेवावळे येथे भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी आरपीचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड हेही उपस्थित होते. वरचेवाडीतील या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी गव्हाण जिल्हा परिषदेचे उमेदवार हेमंत ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी, कृष्णाशेठ ठाकूर, सुनील पाटील, विठ्ठल मुंगाजी, एमडी खारकर, बाळाराम मुंबईकर, राकेश गायकवाड, पांडुशेठ ओवळेकर, शैलेश भगत, संदीप घरत, काळभैरव महिला मंडळाच्या अध्यक्षा बिंदिया घरत, रीना घरत, सुभद्रा घरत आदी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन मतदारांना केले. प्रशांत ठाकूर पनवेल सांभाळलं समर्थ आहे आणि मी आपला उलवानुलवीत जास्त लक्ष देणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करायचं कारण नाही. जे पडेल ते काम आमच्यावर टाका, तुम्ही बिंदास राहा, मात्र निवडून आणायचं काम तुमच्यावर चोख तुम्ही करा इतकी तुम्हाला विनंती करतो. आणि कमळाचं शेजारचं बटन दाबायचं, दोन मत आपल्याला असतील, एका मतपेटीवर जिल्हा परिषदेकरता मत द्यायचं, दुसऱ्या मतपेटीवर पंचायत समिती मत द्यायचं आहे. आणि हेमंत ठाकूर आणि देवकीबाई कातकरी हे आपले उमेदवार आहेत, कमला समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करा इतकी विनंती करून थांबतो. तुळशीराम दापोलकर, मुकुंद दापोलकर, राजेश दापोलकर, विक्रम दापोलकर, भानुमती दापोलकर, दीपाली दापोलकर, सीमा दापोलकर, मनीषा दापोलकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेश कार्यालयांचे भाजपमध्ये स्वागत केले.